कोमल्स किचन चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, मी कोमल. कोमल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी. त्या रेसिपीचे नाव आहे उडदाच्या डाळीचे वडे. आता आपण बघणार आहोत उडदाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी उडदाची डाळ, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं आणि हळद. प्रथम मी 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता मी एक बाउल घेणार आहे, त्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता मी त्यामध्ये उडदाची डाळ टाकणार आहे. आपल्याला ही उडदाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी 2 वेळा उडदाची डाळ धुवून घेतलेली आहे. आता मी त्यामध्ये पाणी ॲड करून त्याला 5 तासासाठी भिजायला ठेवणार आहे. भिजायला ठेवताना त्यामध्ये पाणी जरा जास्त ठेवायचं आहे, कारण उडदाची डाळ भिजल्यानंतर जास्त फुगते, म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. आता 5 तासानंतर ती डाळ आपण बघणार आहोत किती फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी आपली डाळ भिजलेली आहे. आता ती आपण धुवून घेणार आहोत आणि आता आपल्याला ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायची आहे. आणि ही डाळ वाटताना आपल्याला त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपण वडे बनवण्यासाठी थोडं जाडसर मिश्रण घेणार आहोत. आणि उडदाची डाळ भिजल्यामुळे वडे आपले छान फुगतात. बघू शकता मी डाळ बारीक करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व डाळ बारीक करून घेणार आहे. मी सर्व डाळ बारीक करून घेते. बघू शकता आता मी त्यामध्ये ॲड करते 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 ते 3 पाने कढीपत्ता, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता मी त्यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ. आणि आपल्या वड्याला छानसा कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकत आहे त्यामध्ये. आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला त्या पिठाची कन्सिस्टन्सी कशी करायची आहे ते. जास्त पातळी ठेवायचं नाही आहे. माझं पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता मी एका गॅसवरती पॅन ठेवणार आहे. आणि त्यामध्ये आता मी वडे तळण्यासाठी तेल घालत आहे. तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कारण आपले ते वडे जास्त फुगतात. बघू शकता मी आता चमच्याने त्यामध्ये वडे सोडत आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे सोडू शकता. मी आता चमच्याने सोडते, तुम्ही हाताने हे ते वडे सोडू शकता. तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे आपले वडे फुगतायत ते. बघा आपले वडे किती छान प्रकारे फुगलेले आहेत. आता आपण ते एक साईडून पलटून घेऊयात.
तुम्ही बघू शकता एका साईडला थोडासा येल्लो कलर आलेला आहे. उडदाचे वडे भाजण्यासाठी आपल्याला मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा आहे. जर तुम्ही फास्ट ठेवलात तर तो उडदाचे डाळीचे वडे करपतील. तुम्ही बघू शकता आपल्या डाळीच्या वड्याला छान असा कलर येतो आहे. आपले उडदाच्या डाळीचे वडे हे भाजून तयार आहेत. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढणार आहोत. आपले डाळीचे वडे झालेले आहेत. बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला आणि किती कुरकुरीतही झालेले आहेत. बघू शकता किती छान वडे दिसत आहेत. आणि आता आपण हे सर्व करताना खोबऱ्याची चटणीसोबतही सर्व करू शकतो किंवा टोमॅटोच्या सॉससोबतही खाऊ शकता. खोबऱ्याची चटणी बनवण्याची लिंक मी खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघू शकता. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण एका लवकरच छानसा रेसिपीसोबत. थँक्यू.